खिलारी आई केअर महाराष्ट्रात प्रथमच एसिलोर डिजिटल मशीनद्वारे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज गंगवाल यांच्याकडून नेत्र तपासणी. चष्मे आणि सनगॉगल्स फक्त 295 रुपयांपासून सुरू. अहमदनगरमध्ये प्रथमच मोतीबिंदूवर कार्ल झायस या जर्मनी मशीनद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया. संपर्क खिलारी आय केअर, शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, एसटी स्टँडच्या शेजारी संगमनेर. मोबाईल 89 56 333 888. नमस्कार, मी संजय शावरो बोलिनी. येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्रमांक 15 मधून भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली या पक्षाच्या वतीने रिंगणात उतरलो आहे. केंद्रीय सामाजिक मंत्री खासदार रामदास आठवले साहेब व प्राध्यापक माजी मंत्री राम शिंदे साहेब यांच्या व सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी या निवडणुकीत उतरलो आहे. प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी आमच्या वार्डाचा भरपूर विकास केला आहे. पाणी, लाईट, त्याच्यानंतर बांधारी, आंबेडकर भवन, रस्त्याची कामं, प्लेविंग ब्लॉक असे भरपूर प्रमाणात काम केल्यामुळे आम्ही या प्रभागात फक्त त्यांच्या साहेबांच्या कामावर मला या प्रभागातून मतं मिळतील व माझा समाज हा राम शिंदे साहेब यांच्या पाठीशी उभा राहील ही मी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून मी समाजाचे प्रत्येक गोरगरीब जनतेचे काम केले आहेत. प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी मी धावून आलेलो आहे. तसेच रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून प्रत्येक स्कीमा वगैरे मी आणलेल्या आहेत. तसेच समाजात मी लहानपणापासून ह्या चळवळीत उभा असल्यामुळे समाजकार्याची मला आवड आहे आणि ते काम मी सातत्याने करत राहील व समाजासाठी मी कधी पण सामोरे जाईल. प्रभाग क्रमांक 15 मध्ये कृषी नगर येथे प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी अशिवर खाना, शादी खाना, प्लेविंग ब्लॉक व रस्त्याचे काम साहेबांनी केलेले आहेत. प्रभाग क्रमांक 15 मध्ये माननीय राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पाण्याची सुविधा लोकांच्या बायांच्या डोक्याचा हंडा साहेबांनी उतरवलेला आहे. तसेच प्रत्येकाच्या घरी फिल्टरचं पाणी आहे, रोड आहे, रस्ते आहेत. त्यामुळे साहेबांच्या मागे सगळ्यांनी राहून साहेबाचं जे काम केलं आपल्यासाठी त्याला त्याचा पायउतार करावा ही मी अपेक्षा व्यक्त करतो. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण भारतभर राबवली जात आहे. त्यानिमित्त वर पाठपुरा करून मी प्रयत्न करून व लोकांची सातबार उत्तरे तयार करण्याचे मी काम करीन व प्रत्येकाला घरकुल मिळेल असे मी विश्वास व्यक्त करतो. उद्या निवडणुकीत काही जरी झाले तरी मी घरकुलासाठी लोकांसाठी प्रयत्न करणार व प्रत्येक लोकांना घरकुल मी मिळवून देणार. त्यांचा सातबारा उतरायचा पहिला प्रश्न की त्यांचा सातबारा नाही तो मी त्यांना मिळवून देईल ही मी अपेक्षा व्यक्त करतो. खासदार डॉक्टर सुजय दादा यांच्या माध्यमातून प्रवरा लोणी हॉस्पिटलमध्ये व विळद घाट या ठिकाणी मी बऱ्याच लोकांची मोफत दादांच्या माध्यमातून रुग्णांची सेवा केलेली आहे व दादांनी बी मला सांगितलं आहे की तुझ्या प्रभाग क्रमांक 15 मधून जेवढे बी पेशंट असतील किंवा काय असतील त्यांना मी फुकट उपचार करून देईल. त्यामुळे मी दादांचा बी मी आभारी आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले साहेब यांच्या माध्यमातून समाज कल्याणच्या तसेच मुस्लिम समाज, दलित समाज यांच्या जे योजना असतील ते मी या प्रभागात राबवीन व साहेबांचे माझं बोलणं झालेले काल की साहेबांनी सांगितलं की तुझ्या प्रभागामध्ये सर्व दलित मुस्लिम यांच्या ज्या योजना आहेत त्यांची फाईल तयार कर व माझ्याकडे पाठव. त्यामुळे मी ह्या प्रभागात साहेबांच्या माध्यमातून विकास कामांची मी मागणी करणार आहे. माझे चिन्ह कमळ आहे व कमळासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने विजय करावे ही मी नम्र विनंती करतो.